नमस्कार। नवरात्री निमित्ताने पंढरपूरच्या देवी मंदिरांची माहिती आपण बघतो आहोत आणि पटांगणातली अंबाबाई, गढीतली गार्गेंची देवी आणि तलावातली पद्मावती या तीन देवी बघितल्यानंतर, माहिती घेतल्यानंतर आता आपण पंढरपूरच्या दक्षिणेला गावाबाहेर असणाऱ्या म्हणजे सांगोला रोडला, खर्डीकडे जाणारा रोड किंवा कोल्हापूर रोडही आपण त्याला म्हणू शकतो, या रोडला गावाबाहेर काही अंतरावर यमाई तुकाई दोन देवी आहेत। या म्हणजे दोन तांदळे आहेत आतमध्ये, एकत्रित आहेत, एका जागी आहेत, एका गाभाऱ्यामध्ये आहेत। उत्तरेकडं तोंड करून हे मंदिर आहे आणि या मूर्ती आहेत। गावापासून काही अंतरावर गावाबाहेर आता हा भाग बराचसा बहरलेला आहे। परवा मी गेलो होतो तेव्हा तिथं शॉपिंग सेंटर्स वगैरे 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 आणि रस्ता खूप चांगला झालेला आहे इथला, जो साधा मळा होता। आता हा भाग बरेच मठ तयार झालेले आहेत, शनी मंदिर एक मोठं तिथं तयार झालेलं आहे आणि आमचं कोर्ट, पंढरपूरचं जे मुख्य कोर्ट होतं गावातलं, ते आता या देवीच्या थोडंसं पुढं काही अंतरावर, अगदी हाकेच्या अंतरावर झालेलं आहे। जिल्हा कोर्ट, मोठी अशी इमारत भव्य तिथं झालेली आहे आणि त्यामुळं हा सगळा परिसर आता गजबजून गेलेला आहे। छोटी छोटी उपनगरं आजूबाजूला वसलेली आहेत, त्यामुळे पूर्वी ही देवी जशी गावाबाहेर वाटायची तशी आता ती गावाबाहेर म्हणता येणार नाही। यमाई तलाव शेजारी आहे, तो बहरलेला आहे। परवा मी पद्मावतीची माहिती देताना या तलावाबद्दल सुद्धा थोडं बोललो होतो की तिकडून तो वळसा घेऊन असा आलेला तलाव, यमाई तलाव, जो एक निसर्गरम्य असा भाग बनलेला आहे पंढरपूरचा, छान असं त्याला नगरपालिकेने डेव्हलप केलेलं आहे। तिथे एक ट्रॅक बनवलेला आहे आणि आबालवृद्ध सकाळ संध्याकाळ या ट्रॅकवर फिरायला, व्यायाम करायला येतात। खूप सुंदर असा हा भाग बनलेला आहे। इथं हे छान असं मंदिर आहे, इथून पुढे कासेगावला आपण जाऊ शकतो, कासेगावची देवीसुद्धा प्रसिद्ध आहे। आणि या यमाई तुकाई देवीबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत। मी तुम्हाला सांगितलं तसं इथं दोन तांदळे आहेत एकमेका शेजारी, याबद्दल काही कथाही सांगितल्या जातात, काही पुराण कथा आहेत, काही आजची माहिती आहे। इथं असलेले माझे जे मित्र आहेत गणेश सावंत पुजारी, त्यांनी मला खूप मदत केली या बाबतीमध्ये, काही चांगले जुने फोटो मला दिले, पाठवले मला व्हॉट्सअपवर आणि माहितीही सांगितली। याची पुराण कथा अशी चर्चिली जाते या देवीबद्दल की प्रभू रामचंद्र जेव्हा सीतामाईचा शोध घेत निघाले होते, ते शोक करत होते, हा पट्टा आमचा त्या दंडकारण्याच्या टप्प्यामध्ये येतो असं म्हटलं जातं। मी ऐकू माहिती सांगतोय, पुन्हा एकदा सांगतो। आणि रामचंद्र जेव्हा असे निघाले होते शोक करत लक्ष्मणासह सीतामाईचा शोध घेत, तेव्हा देवी पार्वतीच्या मनामध्ये रामांच्या त्या खरंच सीतेबद्दल इतकी आपुलकी आहे का, प्रेम आहे का, हे जाणून घ्यायची, परीक्षा घेण्याची इच्छा जागृत झाली। त्यांनी तसं भगवान महादेवांना सांगितलं आणि भगवान महादेव म्हणले चल बघूयात परीक्षा, हा शोक खरा आहे का वरवरचं नाटक आहे। आणि सीताबाईंनी, माफ करा, पार्वती मातेनं सीताबाईचं रूप घेतलं आणि त्या रामाच्या समोर तिथं प्रकट झाल्या। मात्र राम हाही भगवंताचा अंश, त्यामुळे त्यांनी लगेच ओळखलं की ह्या खऱ्या सीतामाई नाही आहेत किंवा ही आपली बायको सीता नाही आहे, या पार्वती माता आहेत। आणि मग हात जोडून ते नम्रपणे म्हणाले, ए माई तू का आई, म्हणजे आई तू का आलीस माझ्यासमोर आत्ता, मी शोकमग्न असताना, माझ्या पत्नीचा शोध घेत असताना तू अचानक का प्रकट झालीस माझ्यासमोर। तेव्हापासून यमाई तुकाई हा अपभ्रंश या दोन तांदळ्यांसाठी वापरला जातो आणि असं म्हणतात की एक तांदळा हा पार्वती मातेचं प्रतीक आहे आणि दुसरा तांदळा हा सीतामाईचं प्रतीक आहे। म्हणजे पार्वती माता सीतामाईच्या रूपात आल्या होत्या, त्यामुळं मूळ पार्वती माता आणि सीतामाई असे दोन हे तांदळे आहेत असं म्हणतात, ही पुराण कथा आहे। आता आपण वास्तवाकडे वळूयात। असं म्हणतात की हा डोके नावाच्या परिवाराचा मळा आहे या भागामध्ये। डोके हे इथं मूळ या भागातले जमीनदार किंवा त्यांचा मळा इथं होता आणि डोके यांच्या स्वप्नामध्ये एकदा
दिवीनं दर्शन दिलं आणि म्हटली की माझे तांदळे तलावामध्ये पडलेले आहेत, बुडत पडलेले आहेत पाण्यामध्ये, ते तू वर काढ आणि स्थापन करावं तू, अशी माझी इच्छा आहे. त्या दृष्टांतानुसार त्या यमाई तलावामध्ये डोके यांचे जे पूर्वज होते प्रमुख, त्यांनी शोध घेतला आणि त्यांना हे दोन तांदळे सापडले, ते त्यांनी इथं स्थापन करून त्याचं मंदिर बनवलं. जुना इतिहास आहे हा, अगदी 250-300 वर्षाचा हा जुना इतिहास आहे. तर हे तांदळे त्यांनी स्थापन केले आणि मग आजपर्यंत त्या डोके परिवाराचा मान, म्हणजे मंदिर पूर्वी बडवे यांच्याकडं होतं, त्यानंतर ते मंदिर समितीकडं आलं, तरीही डोके यांचा पहिल्या अभिषेकाचा सकाळचा रोजचा नित्य मान अजूनही तसाच आहे, तो तसाच अबाधित ठेवण्यात आलेला आहे. डोके परिवाराचा सदस्यच कुणीतरी येऊन सकाळी पहिला अभिषेक करून जातो किंवा आंघोळ ती पहिली मातीची, आणि ती परंपरा अजूनही खंडित झालेली नाही आणि ती अशी सुरू राहावी ही अंबा भक्तांची प्रार्थना आहे. आणखी हे त्याच्यापुढे आता पितळी छान असे मुखवटे बसवले जातात त्या तांदळ्यांसमोर, नवरात्र असो किंवा इतर नित्य विधी असो, ते मुखवट्यांच्या समोर तांदळे बसवले जातात. सुंदर, अतिशय सुंदर बनवलेले मोहक, आईसाहेबांचा चेहरा जेवढा कुशलतेनं मोहक बनवता येईल तेवढा त्या कलाकारांनी बनवलेला आहे. खूप देखणे तांदळे आहेत हे, मुखवटे आहेत हे पितळी, आणि ते सजवून ते बसवले जातात नवरात्रामध्ये वगैरे, तर ते अतिशय रम्य रूप असतं आईसाहेबांचं दोन त्या मुखवट्यांचं. या मुखवट्यांबद्दल असं सांगितलं जातं किंवा मला माझ्या त्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राशींचे पवार, राशीन इथलं पवार नावाचं जे कुटुंब आहे त्यांच्या मुलीच्या स्वप्नामध्ये हे दोन तांदळे त्यांना कायम दिसायचे आणि ते सांगायचे की मी उघड्या, म्हणजे माझे मुखवटे माझ्या करून बसवा माझ्यासमोर. मूळ नैसर्गिक अवस्थेमध्ये ते तांदळे आहेत, पण माझी इच्छा आहे की कुणीतरी त्याच्यापुढं मुखवटा करून बसवावा, मुखवटे बसवावेत. आणि हे मंदिर नक्की कुठलं आहे हे त्या पवारांच्या मुलीच्या लक्षात येत नव्हतं, पण एकदा वारीला पंढरपूरला आल्यानंतर योगायोगानं त्यांना हे मंदिर बघायला मिळालं आणि त्या मुलीच्या लक्षात आलं की हेच ते आपल्याला स्वप्नात दिसणारे तांदळे. आणि मग त्यांनी 2008 साली हे तांदळे, माफ करा, मुखवटे त्या तांदळ्यांसमोर बनवले सेपरेट, छान असे पितळी अतिशय सुंदर बनवलेले मुखवटे आहेत ते मी दाखवतोय तुम्हाला. सध्याचे अगदी कालचे आज सकाळच्या पूजेचे फोटोसुद्धा मला गणेश सावंत गरिबांनी त्यानंतर ते तुम्हाला मी दाखवतोय या नवरात्रातले. आणि हे मुखवटे त्या तांदळ्यांवर मग 2008 पासून दिसायला लागले. म्हणजे भक्ताला दृष्टांत कसा या आईसाहेबांनी आजपर्यंत देत आल्या. पंढरपूरच्या तर अतिशय श्रद्धेचं हे स्थान आहे, दर शुक्रवार असो मंगळवार असो किंवा इतर काही पौर्णिमा वगैरे असो इथं भाविक आवर्जून येतात. म्हणजे मलाही आठवते माझ्या लहानपणापासून मी ते बघत आलो आहे, पंढरपूरपासून लोक चालत, खास अगदी अर्थात नवरात्रामध्ये या सगळ्या देवी, मी जे तुम्हाला सांगतोय अजून काही सांगणार आहे मी, या सगळ्या देवी आमच्या पंढरपूरकर उत्साहानं श्रद्धेनं पायी चालत करतात. म्हणजे महिला वर्ग जो पंढरपूरचा आहे तो अगदी चिकाटीनं ते परड्या भरणं असेल, देवीचे दर्शनाला जाणं असेल, पायी करतात ते या सगळ्या देवींची प्रदक्षिणा. त्यामुळं आपोआप पंढरपूरला पूर्ण प्रदक्षिणा झाल्यासारखी होते आणि आपोआप विठ्ठल रुक्मिणीलाही प्रदक्षिणा होते. खूप नवरात्रीमध्ये यमाई तुकाई हा परिसर सगळा गजबजलेला असतो, हे मंदिर रात्री लाईट्स वगैरे आणि मग त्या मशाली लावलेल्या असतात आणि सुंदर, फारच भावरम्य असं हे वातावरण नवरात्रीत असतं. आता मी सांगितल्याप्रमाणे कोरोनामुळं यंदा हे शक्य नाही. सध्या मी तुम्हाला, काल मी जेव्हा गेलो तेव्हा मी जाळीमधूनच मातेचे फोटो घेतले किंवा व्हिडिओ घेतला बाहेरून, आतमध्ये परवानगी नाही आहे, मंदिर बंद आहे त्या जाळीनं. मात्र तिचे नित्योपचार देवीचे सुरू असतात, पुजारी त्याचे विधी वगैरे सर्व आतमध्ये करतात. खूपच सुंदर असं हे मंदिर आहे. बाहेरच्या बाजूला सिंह आहे देवीसमोर आणि तो सिंह शेंद्रामध्ये अगदी लडबडून गेला आहे, तो भगवा सिंह झालेला आहे, तुम्ही बघू शकता, मी दाखवतोय. रम्य असा हा परिसर, रम्य असं हे देवीचं मंदिर आणि सगळंच एकंदर
भक्तिभावाला आपल्या तजेला देणारं किंवा भक्तिभाव आपला वाढवणारं असं हे मंदिर, यातले हे दोन तांदळे आणि हा सगळा परिसर आज मी तुमच्यासमोर त्याची माहिती माझ्या अल्प बुद्धीप्रमाणे मांडली. सेवा ही विडीवाकडी असेल पण एका श्रद्धेपोटी केली गेलेली ही सेवा आहे. गोड मानून घ्या आणि प्रतिक्रिया कळवा. अजून मी काही देवींचं दर्शन तुम्हाला माझ्या मित्रांच्या सहकार्यानं या देणार आहे. तेव्हा पाहत रहा व्हिडिओ. नारायणी नमोस्तुते. जय हो.